निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्यासोबतच प्रचाराची रणधुमाळी देखील पाहायला मिळते. माढा लोकसभा मतदारसंघात आता मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर असा सामना होणार आहे. यातच आता माढ्यासाठी खुद्द फडणवीसच मैदानात उतरलेले आहेत. उत्तमराव जानकर यांची नाराजी आता दूर होणार का हे पाहावं लागणार आहे. पाहूयात. सोमवारी बारामतीतील धावपट्टीवर एक चार्टर विमान सज्ज होतं. हे विमान माढा लोकसभा मतदारसंघातील धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांना थेट नागपुरात घेऊन जाण्यासाठी आलं होतं. शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील, माढ्यातील भाजपचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे हे जानकर यांच्या सोबतीला होते. भल्या सकाळी हे चार्टर विमान नागपूरच्या दिशेनं रवाना झालं. माढा लोकसभा मतदारसंघातील नाराजी उघड होताच भाजपचे नेते खडबडून जागे झाले. माढा लोकसभा मतदारसंघातून उत्तमराव जानकर ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, पण भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा संधी दिल्यामुळे जानकर यांची नाराजी लपून राहिली नाही. तिकीट मिळणार हे निश्चित असताना अचानक तिकीट रद्द झालं आणि त्यामुळं सगळा जिल्ह्यावरती सन्नाटा पसरलेला आहे. सगळं वातावरण गेल्या 15-20 दिवसापासून दूषित झालेलं आहे आणि त्यामुळं आता मुंबईमध्ये ऑपरेशन होत आहे का दिल्लीला होत आहे माहीत नाही, परंतु निघालेलं आहे. उत्तमराव जानकर यांची नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना स्पेशल विमानानं नागपूरला बोलावलं. खास करून उत्तमराव जानकरांचा प्रश्न हा सोडवून अत्यंत गरजेचं आहे, त्यामुळं त्या कारणासाठी आम्ही जात आहोत. उत्तमराव जानकरांनी आमच्या बरोबर गेली 30 वर्ष खांद्याला खांदा लावून एक संघर्षाची चळवळ केलेली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये उत्तमराव जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. भाजपनं उमेदवारी नाकारल्यामुळे जानकर हे धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. जानकर यांनी महायुतीची साथ सोडणं भाजपला राजकीयदृष्ट्या परवडणारं नव्हतं, त्यामुळेच फडणवीस यांनी उत्तमराव जानकर यांना नागपूरला बोलावून चर्चा केली. बैठक अतिशय सकारात्मक झाली. साहेबांनी सगळे मुद्दे आमचे जे होते त्याची चर्चाही चांगल्या पद्धतीने झाली आणि हेच विषय आम्ही आमच्या कार्यकर्त्याच्या समोर मांडणार आहोत आणि त्या ठिकाणी काय सगळ्या कार्यकर्त्यांचं एकमत झालं की आम्ही निश्चितपणानं पुढील दिशा. फडणवीसांशी सकारात्मक चर्चा झाल्याचं जानकर यांनी म्हटलंय, त्यामुळे जानकर यांची नाराजी दूर करण्यात फडणवीसांना यश आलंय. माढा लोकसभा मतदारसंघात शहकाटशहाचं राजकारण रंगलंय. शरद पवार यांनी मोहिते पाटलांना फोडून भाजपला धक्का दिला, त्यामुळे उत्तमराव जानकर यांना सोबत ठेवून फडणवीसांनी माढ्यातली पडझड रोखण्याचाच प्रयत्न केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.